नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. यावेळेसचा विषय आहे लॉकडाऊन आणि क्रिएटिव्हिटी. लॉकडाऊन तर चालूच आहे, त्याच्याबरोबर आपण थोडं थोडं जगायलाही शिकलो, पण या काळात ही जी सगळी सर्जनशीलता आहे ही कशी फुलली, ही कशी बहरली, कारण की आपल्यासमोर खूप अनेक प्रयोग आले. कवी लोकांना खूप सरस पुरण आलं, लेखक लिहिते झाले, गायक, संगीतकार, नृत्य कलाकार या सगळ्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. या आजच्या कट्ट्यात त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊयात की या क्रिएटिव्हिटीनी, या सर्जनशीलतेनी आपल्याला हा काळ कसा सुखद केला. देशदूतनी देखील आपल्या सगळ्यांपर्यंत काही क्षण आनंदाचे हे संगीत आणि नृत्य आणि आता कविता यामार्फत ही क्रिएटिव्हिटी पोचवलीच आहे. आम्ही करतोच आहे ते, पण प्रत्येक कलाकाराने देखील आपल्या आपल्या परीने याच्यात भरच टाकली आहे. या लॉकडाऊनच्या काळातली ही क्रिएटिव्हिटी कशी फुलली याबाबतच जाणून घेऊयात आज आपल्या काही. लॉकडाऊन आणि क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता या आजच्या कट्ट्यामध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत प्रसिद्ध गायक डॉक्टर आशिष रानडे, भरतनाट्यम नृत्यांगना सोनालीताई करंदीकर, बासरीवादक आणि संगीतकार मोहन उपासनी आणि फिल्म मेकर प्रतीक दगावकर. ऐकूयात यांची सर्जनशीलता कशी बहरली ते. नमस्कार, मी आशिष रानडे. गेले 2-2.5 महिने आपण लॉकडाऊनचा हा काळ अनुभवतो आहोत. सगळे घरी राहून आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या देशाची काळजी घेतो आहोत. त्याबद्दल सगळ्यांना सलाम. आणि या काळामध्ये मला असं वाटतं लॉकडाऊन असं बघण्यापेक्षा मी या काळाकडे एक सुवर्ण संधी असं बघत आलो आहे अजूनपर्यंत आणि बघत राहीन. कारण बऱ्याच वेळेला एक गायक म्हणून, एक कलाकार म्हणून, एक शिष्य म्हणून असं होतं की सततचे प्रोग्राम सुरू असतात, सतत काहीतरी लोकांसमोर येणं सुरू असतं, त्याच्यामुळे बऱ्याच नवीन गोष्टी करायला ती स्पेस मिळत नाही. त्यामुळे या काळामध्ये ती एक स्पेस मला मिळाली, ती जाणवली. आणि ती स्पेस मिळाल्यामुळे बऱ्याच गोष्टी नवीन घडत गेल्या. जसं मी सांगेन, अनेक नवीन बंदिशी, पारंपरिक बंदिशी असो किंवा नवीन बंदिशी, नवीन रचना असो, त्या नवीन बंदिशी शोधून काढण्याचं काम आम्ही हाती घेतलं होतं, ते बऱ्यापैकी आम्ही करतो आहोत. त्यानंतर या काळामध्ये सगळ्यात मोठं काम झालं म्हणेन मी, जे खरंच एक सर्जनशील कलाकृती म्हणून ज्याला संबोधता येईल, असं म्हणजे रामबावनी, जी माझ्या भावानी लिहून ठेवलेली होती, पण त्याच्यावर काम असं काही झालेलं नव्हतं. तर या काळामध्ये ही रामबावनी नाशिकच्या जवळपास सगळ्या प्रतिथयश गायक आणि गायिका कलाकारांनी, माझ्या मित्र कलाकारांनी ती घरी बसून गायली आणि प्रत्येकानी मोबाईलवर त्याचा व्हिडिओ करून माझ्याकडे पाठवला आणि त्याचं संकलन करून आम्ही त्याचं लॉन्चिंग, ज्याला आपण म्हणू, ते डिजिटल माध्यमातून केलं. त्यानंतर शास्त्रीय संगीताच्या भाषेत म्हणायचं तर राग मूर्छना नावाचा एक प्रयोग मी मध्ये केला होता, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रागांच्या मूर्छना कशा होतील आणि त्या लोकांसमोर कशा आणता येतील, त्यामुळे फेसबुकद्वारे त्याचं आम्ही एक चॅलेंज टाईप असं सुरू केलं होतं. तो एक नवीन प्रयोग करण्यात आला. त्यानंतर सांगायला आनंद वाटतो की देशदूतनेच आनंदाचे काही क्षण या त्यांच्या टायटलखाली खूप छान छान कलाकारांचे नवीन नवीन प्रयोग लोकांसमोर आणले, ज्यामध्ये मी पण गायलो आहे एका रागाची, राग भिंपलाची बंदिश, ज्यामध्ये माझी प्रसिद्ध झाली. असे अनेक अनेक प्रयोग लॉकडाऊनमध्ये करता येण्यासारखे होते आणि ते आम्ही केले. त्यामुळे कलाकारांसाठी, एक सर्जनशील कलाकारासाठी ही एक नक्कीच सुवर्ण संधी आहे असं मला सांगता येईल. धन्यवाद. हाय, माझं नाव प्रतीक डगावकर आणि मी एक फ्रीलान्स इंडिपेंडेंट फिल्म मेकर आहे. मी लिहितो, शूट करतो, डिरेक्ट करतो आणि एडिट करतो. सध्या मी ॲड फिल्म्स, कॉर्पोरेट डॉक्युमेंटरीज आणि फिल्म इंडस्ट्रीत काम करतो आहे मागच्या 3 वर्षापासून. अशा कठीण परिस्थितीतच माणसाचं कॅरेक्टर, माणसाचं
आयडेंटिटी ही समोर येते. भरपूर चॉईसेस असतात आपल्याकडे, काही वाईट असतात, काही चांगली असतात. हताश होऊन परिस्थितीशी हार मानून घ्यायचं आणि काहीच करावं नाही, फक्त नेगेटिव्हिटी पसरायची आणि नेगेटिव्हिटीशी हरून जायचं, हा एक चॉईस होता. दुसरा असा चॉईस होता की नाही, काही ना काहीतरी चाल प्रयत्न चालू करू. तर मी याच्यासाठी हे केलं की माझ्याकडे जो छोटा कॅमेरा होता तो मी घेऊन रोज टेरेसवर जायचो आणि टेरेसवरून जे काही मला दिसतं आहे की आज पक्षी आहे, आज फूल आहे, आज ढगांचा एक वेगळा रंग आहे, आकाशाचा एक वेगळा रंग आहे, हे मी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने शूट करायला लागलो. याच्याने परत थोडी मला कॉन्फिडन्स थोडं चांगलं वाटायला लागलं की नाही, काही ना काहीतरी आपण प्रॅक्टिस करतो आहे. शेवटी जी गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त आवडते ती आपण करत राहिलो तर मग छानच वाटतं. पण याच्यापेक्षा जास्त मी कोप केलं या सिच्युएशनसोबत फक्त रोज नियमाने थोडेफार सवयी लावून स्वतःला, जसं काही सकाळी लवकर उठणं, घराची कामं पटपट आवरणं, रोज थोडंफार तरी काहीतरी शूट करणं, थोडंफार तरी काहीतरी लिहिणं, खूप वेळापासून जे काही फोटोज काढलेले मी ते मी आत्ता जाऊन अरेंज करायला लागलो, थोडे एडिट करायला लागलो, थोडे बाहेर टाकायला लागलो. हाच टाईम मी थोडा नेटवर्किंगमध्ये वापरला, थोडा माझी सोशल मीडिया साईट्सवर जी रीच आहे ती वाढवायचं, माझे काम ऑर्गनाईज करून पोर्टफोलिओ बनवायचं, हे सगळं मी या टाईममध्ये केलं. थोडं रोज मी शूट करायचो, दर दुसऱ्या दिवशी मी लिहायचो. लिहितानाही मी विचार केला की मी जे काही लिहितो आहे ते मी एका छोट्या पद्धतीत, कारण की सध्या आपले सगळ्यांचे अटेन्शन टाईम खूप छोटं आहे आणि आपल्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे सगळीकडचं, तर जे काही मी लिहितो आहे, जे काही माझे इमोशन्स, फिलिंग्स आणि जे काही मला म्हणायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे, ते मी एका क्रिएटिव्ह पद्धतीत, छोट्या आणि अट्रॅक्टिव्ह क्रिएटिव्ह पद्धतीत मी कसं लिहू शकतो, कसं मांडू शकतो, याच्यावरती मी जोर घातला. हे जेव्हा थोडेफार एक्सरसाइज स्वतःला पण द्यायला लागतो तेव्हा मला सुचलं की आपोआप एक पॉझिटिव्ह फिलिंग्स थोडे निर्माण होतात, नेगेटिव्ह गोष्टींसाठी मन रिकामं नाही राहत, कारण की आपण हे छोटे 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 हे चॅलेंजेससोबत आपण आपला टाईमचा उपयोग करतो, तर त्याच्याने एक चांगली पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि तेच करत चाललो आहे मी, रोज काही ना काहीतरी नवीन विचार करतो आहे की आज हे करू, आज ते करू, शूटिंगमध्ये, लिहिण्यात. आणि भरपूर आयडियाज फेल होतात त्याच्यात, भरपूर आयडियाज ची आधी जी एनर्जी असते ती दुसऱ्या दिवशी गायब होऊन जाते, विच इज फाईन. आय थिंक आपण सगळेच खूप कठीण परिस्थितीत आहोत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला वाटतं या पॉईंट ऑफ टाईमला आपले मेंटल हेल्थ आणि जे काही तऱ्हेने आपण आपल्या समाजाला, आजूबाजूच्या लोकांना, परिवाराला मदत करू शकतो, आपण ती मदत आपण त्यांना करावी, बस तेवढंच करू शकतो. आणि मग जर आपल्याला याच्यात थोडा सक्सेस भेटला आणि हे आपण थोडं करायला लागलो तर मग आपण आपली क्रिएटिव्हिटी यूज करू शकतो सोसायटीला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना परत सोशल मीडियावर पॉझिटिव्हिटी पसरायला आणि चांगले आर्टिकल्स, चांगले व्हिडिओज, चांगले फोटोज, छोटे छोटे दोन दोन ओळी पण आपण चांगले पॉझिटिव्हली लिहिले जे वाचून कोणातरी छान वाटेल, कोणातरी हसू येईल, तर तेवढं पण भरपूर आहे. मी मध्ये तर फक्त माझ्या मित्रांना छोटे असे कविता पाठवत होतो, मीम्स पाठवत होतो आणि वेडेवाकडे चेहरे करून त्यांना हसवायचा प्रयत्न करत होतो, त्याच्याने पण थोडंफार छान वाटलं. असं सगळं आहे, असं मी माझ्या लॉकडाऊन पिरियडला क्रिएटिव्हली हँडल करायचा प्रयत्न करतो. आय होप आपण पण करू शकाल आणि सेफ राहाल. थँक्यू. नमस्कार, मी सोनाली करंदीकर, भरतनाट्यम नृत्यांगना. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या क्लासेस बंद झाले सगळे आणि सगळ्या मुलीचं असं झालं की ताई आता आपण कसं क्लासेस कंटिन्यू करणार किंवा कसं शिकणार, तर एक संकल्पना तेव्हा डोक्यामध्ये आली. आपण म्हणतो ना की आपलं शरीर थांबलं की आपलं मन डबल स्पीडने काम करतं,
आणि ज्याचं आत्तापर्यंत विचारसुद्धा केला नव्हता अशी झूम ॲक्टिव्हिटी, इंस्टाग्राम आणि या हळूहळू या सोशल मीडियावरती आम्ही ॲक्टिव्ह व्हायला लागलो सगळेजणं. ते शिकलो, इंस्टाग्राम पेज ओपन केलं क्लासचं आणि त्याच्यावरती मग त्या मुलींना घेऊन सध्याही आमचे बरेच इंटरव्ह्यू सेशन चालू आहे की नृत्य आणि नृत्याच्या आजूबाजूनी असलेले जे विषय, मग ते साऊंड असेल, लाईट असेल, योगा असेल, अशा विविध क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सला घेऊन आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन ते मुलांना बघायला लागले की जेणेकरून त्यांचं नॉलेज वाढेल. त्याच्यानंतर सुरुवातीलाच आम्ही झूम ॲक्टिव्हिटीच्याद्वारे भागवत रहस्य, दासबोध याचं वाचन केलं, विष्णू सहस्त्रनाम, राम रक्षा याचं पठण केलं आणि याद्वारे माझ्या मुली जास्त ॲक्टिव्ह राहिल्या. सृजनशीलता प्रत्येकाची वाढली ह्याच्यातून की असं वाटत होतं की काय याच्यामध्ये नुसतंच टीव्ही आणि हे करून सगळे आळशी होणार, पण असं न होता लॉकडाऊनमध्ये जास्त सृजनशीलता वाढली आणि ह्याही माध्यमाचा वापर आपण प्रभावीशाली करू शकतो हे समजलं आणि त्याद्वारे आमच्या ऍक्टिव्हिटीज चालूच राहिल्या. आणि व्हिडिओ आम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ केले, नृत्य आणि अध्यात्म याची सांगड घालून आम्ही छोटे छोटे 2-2 मिनिटाचे व्हिडिओ करून ते पोस्ट केले स्टेटसवर. आणि मला असं आठवतंय की गेल्या 17 मार्चपासून वगैरे साधारण आता 2.5 महिने होत येतील कंटिन्यूअस आमच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. माझ्या सगळ्या मुली ऍक्टिव्हली ह्याच्यात पार्टिसिपेट करतायत आणि आम्ही सतत काहीतरी नवीन 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 सृजनशील काम करत राहिलो आहेत. आणि लॉकडाऊन असलं तरीसुद्धा मी आणि माझ्या क्लासचे सगळे स्टुडंट्स आणि हे ऍक्टिव्हली जास्त सोशल मीडियावर सुद्धा इन्वॉल्व्ह झालं जे आधी अजिबात नव्हतो. सो लॉकडाऊन असलं तरीसुद्धा माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की सगळ्यांनी स्वतःच्या आपल्याला एक कोणीतरी साथ घालत असतं, काहीतरी सांगत असतं, त्याच्याकडे ते ऐकावं आणि लगेच त्या दिशेने पावलं टाकायला लागावी की जेणेकरून निगेटिव्हिटी आपोआप कमी होते आणि पॉझिटिव्हिटी पसरते. धन्यवाद. नमस्कार. देशदूत कट्टा अंतर्गत मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. मी मोहन उपासनी. या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमुळे आलेला हा जो लॉकडाऊन आणि गेली 65 दिवस आपण सगळेचजण आज घरबंदीत आहोत, या काळात आम्ही कलाकारांनी काय केलं हा एक मुख्य प्रश्न आहे. सगळेच कलाकार खरं तर सर्जनशील असतात आणि खरं पाहायला गेलं तर जेव्हा कामं चालू असतात त्यावेळेला रियाजाला वेळ मिळत नसतो आणि ही वेळ अशी होती 65 दिवस आम्ही की ती रियाजामध्ये आम्ही कन्व्हर्ट केली, रियाज केला, नवीन नवीन गाणी बसवली. मी स्वतः गाण्यांना चाली लावतो तर त्या दृष्टिकोनातनं माझ्यासाठी हा पिरियड म्हणजे खूपच कमाल होता की घरात बसलेलं शांत निवांत कीबोर्ड काढला मस्तपैकी आणि समोर पुस्तक घेतलं आणि गीतांना चाली लागत गेल्या आणि नकळतपणे या आपण जे व्हॉट्सअप, फेसबुक ही जी डिजिटल माध्यमं आहेत याद्वारे हे गीतं प्रसिद्ध करावी असं माझ्या डोक्यात आलं आणि टोटल 8 गाणी माझ्याकडनं कंपोज झाली आणि त्या गाण्यांना मी चाली लावल्या उत्तम अशा आणि त्या चाली आणि हे सर्व वर्क फ्रॉम होम या अंतर्गतच झालं. मी घरात गीताला चाल लावायचो, नंतर ती गायकाला पाठवायचो, गायक त्याच्याकडे ते गाणं गाऊन ते आम्ही आमच्या वादकांकडे पाठवायचो, वादक त्याच्यामध्ये त्यांचं वाद्याचा मेळ भरून नंतर मग रेकॉर्डिस्टकडे जाऊन ते मिक्सिंग करून आम्ही त्याचं गाणं बनवत होतो आणि त्याच्यावर उत्तम असा व्हिडिओ देखील करत होतो. आणि यातनं झालं असं की आमचं जे मॉरल आहे ते मॉरल आमचं एकदम मस्त राहिलं, खूप आनंद मिळाला. फेसबुकवर ती गाणी आम्ही जेव्हा प्रसिद्ध केली तर यू वोंट बिलीव्ह की आम्ही जर घरात नुसते बसलो असतो तर आम्हाला एवढा प्रेक्षक वर्ग लाभला नसता. 3-3, 3.5 हजार व्ह्यूज मिळाले, काही गाण्यांना 5-6 हजार व्ह्यू मिळाले, मोठमोठ्या कमेंट आल्या चांगल्या की ज्यांनी आमचं मॉरल खूप मस्त उंच झालं आणि कसं असतं कौतुक मिळालं कलाकाराला तर कलाकार बहरतो असं म्हणतात, त्यामुळे त्यातनं आम्हाला कौतुकसुद्धा खूप मिळालं आणि खूप लोकांपर्यंत आमचं काम आम्हाला पोहोचवता आलं आणि हे निमित्त सर्व डिजिटल माध्यमांमुळे शक्य झालं, अन्यथा या गोष्टी फार मुश्किल होत्या. तर कोरोना आला, कोरोनाने आम्हाला सगळ्यांना घरबंद केलं, आपणाला देखील घरबंद केलं, म्हणजे गाणारा वाजवणाराही घरबंद, गाणं कंपोज करणाराही घरबंद आणि गाणं बघणाराही घरबंद. अशा या परिस्थितीमध्ये हे सर्व जे काही झालेलं आहे ते खूप उत्तम झालं आहे. तुम्ही सगळं ही जी गाणी आहेत हे FB वॉलवर माझ्या आहेत, तुम्ही ती बघू शकता. दुसरं असं की ह्या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे जी एक बिकट परिस्थिती निर्माण झाली विशेषतः कलाकारांची, ती सोडवण्यासाठी सुद्धा या डिजिटल माध्यमांचा थोडाफार प्रमाणात
उपयोग झाला असं मी म्हणेल. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही जर तुमचं मॉरल टिकून ठेवलं कुठल्याही याच्यामध्ये, कारण करोनाच्या याच्यामध्ये खूप लोक घाबरली आहेत आणि घाबरून देखील खूप मृत्यू झालेत आणि आत्महत्या वगैरे हे सुद्धा प्रकार झालेत, तर माझं म्हणणं असं आहे स्वतःचं की तुमच्या मनाची जर शांती टिकलेली असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि तुम्ही जर शांत राहिलात तर सगळ्या गोष्टी एकदम सुकर होतील. कारण आत्तापर्यंत दुसरं महायुद्ध आलं, जग संपलं नाही, जग पुनश्च एक वार उभं राहिलं आणि तसंच या कोरोनानंतरसुद्धा जग उभं राहणार आहे, त्यामुळे आपण सर्व पुनश्च एक वार भेटणार आहोत. त्यामुळे आत्ता टेन्शन घ्यायचं नाही आहे, घरात राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे आणि शांत चित्ताने जगायचं आहे मस्तपैकी. सर्व देशदूतच्या वाचक कट्ट्याचे जे काही प्रेक्षक आहेत, जे काही वाचक आहेत, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि देशदूत टीमचं देखील मी आभार मानतो की त्यांनी मला इथे ही संधी दिली. धन्यवाद. थोडं सेन्सिटिव्हली आपल्या आजूबाजूला बघितलं, आपल्या परिस्थितीकडे बघितलं, एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं, तर तीच परिस्थिती जी आपल्याला प्रतिकूल वाटत असते ती खूप अनुकूल व्हायला लागते. असंच काहीसं झालं या सगळ्या कलाकारांबरोबर. वेळ भरपूर मिळाला आणि तो वेळ कसा घालवायचा यापेक्षा हा वेळ आता पुरत कसा नाही आहे असं यांना वाटायला लागलं. कारण की यांच्याकडे त्या कलात्मक दृष्टीने करायला खूप होतं. गरज असते फक्त एका वेगळ्या दृष्टिकोनाची. तो दृष्टिकोन जर का आपण बाळगला, ती सकारात्मकता आपण बाळगली, तर मला वाटतं फक्त कलाकारांचीच नाही तर प्रत्येक माणसाची ही आयुष्य हे एक क्रिएटिव्ह सर्जनशील आयुष्य होऊ शकतं. आपल्याला कला यायला हवीच आहे असं नको, पण त्या कलेचा आस्वाद घेणं देखील ही एक क्रिएटिव्हिटी आहे. याच पद्धतीने येणाऱ्या काळाला समोर जाऊयात, सेन्सिटिव्ह राहूयात, क्रिएटिव्ह राहूयात आणि त्याच्यातून मिळणारी ऊर्जा, त्याच्यातून मिळणारी पॉझिटिव्हिटी ही घेऊनच आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण आपण करूयात. याचबरोबर आजचा कट्टा आम्ही ते संपवतो. तुम्ही सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.